नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पाचवी ते दहावी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र पाठ क्रमांक सहा नोकरशाही या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया प्रश्न एक पुढील विधाने चुकी बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा एक संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते उत्तर विधान बरोबर आहे दोन केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात उत्तर विधान चूक आहे केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात प्रश्न दोन पुढील विधाने पूर्ण करा एक सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण आहे उत्तर एक समाजामध्ये महिला दिव्यांग लोक यासारख्या दुर्बल घटकांबरोबरच पूर्वापार चालत आलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती हा मोठा दुर्बल घटक आहे दोन या वर्गांना इतर वर्गांच्या बरोबर आणणे आवश्यक होते तीन सामाजिक विषमतेमुळे हे दुर्बल घटक नोकऱ्यांप्रमाणेच सनदी सेवेलाही वंचित राहिलेले होते चार नोकरशही व सनदी सेवा यात दुर्बल घटकांना संधी देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले दोन सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे उत्तर एक भारतीय लोकशाही प्रणालीत दर पाच वर्षांनी नवे सरकार अधिकारावर येते परंतु नोकरशाही कायम असते दोन आधीच्या सरकारांनी स्वीकारलेल्या धोरणांची निर्णयांची अंमलबजावणी नोकरशाहीने तितक्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने करणे अपेक्षित असते तीन सनदी सेवकांनी कोणतीही राजकीय भूमिका न घेता निर्णयांची अंमलबजावणी करायची असते कारण सरकार बदलले तरी धोरणात बदल होत नाही तोपर्यंत ती चालूच राहतात चार सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन काम केल्यास कामकाजात अनागोंदी निर्माण होईल म्हणून सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे असते प्रश्न तीन खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा एक खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा उत्तर एक कोणत्याही खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यासाठी मंत्री आणि सनदी सेवक यांचे संबंध परस्परपूरक असले पाहिजेत दोन सनदी सेवकांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारेच मंत्री निर्णय घेत असतात तीन अनेकदा मंत्र्यांना आपल्या खात्यातील अनेक बाबी मैतहीन असतात ते संधी सेवकांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेत असतात चार मंत्र्यांनीही सनदी सेवकांवर पूर्ण विश्वास टाकून त्यांच्याकडून काम करून घेतले पाहिजे त्यांचा योग्य आदर राखून पारदर्शक कारभार केल्यास खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालू शकेल दोन नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा उत्तर एक मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम नोकरशाही करीत असते दोन स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रशासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीचे काम नोकरशाहीने प्रभावीपणे केल्यामुळेच त्याचे समाजावर चांगले परिणाम घडून आलेले दिसतात तीन सार्वजनिक स्वच्छता पाणीपुरवठा शेती सुधारणा इत्यादी सेवा जनतेला अखंडितपणे मिळण्यात नोकरशाहीचेच परिश्रम उपयुक्त ठरत आहेत चार सामाजिक बदल समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे इत्यादी बाबीही नोकरशाहीमुळेच झाल्या आहेत अशा रीतीने नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य मिळाले आहे प्रश्न चार पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा सनदी सेवांचे प्रकार अखिल भारतीय सेवा उदाहरणार्थ एक भारतीय पोलीस सेवा दोन भारतीय वनसेवा केंद्रीय सेवा उदाहरणार्थ एक भारतीय विदेश सेवा दोन भारतीय महसूल सेवा राज्य सेवा, उदाहरणार्थ गट विकास अधिकारी तहसीलदार प्रश्न पाच नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा उत्तर भारतीय नोकरशाहीची रचना व स्वरूप अतिशय व्यापक व गुंतागुंतीच्या आहे एक शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यावहीत आणणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे नोकरशाही होय दोन मंत्रिमंडळ बदलले तरीही नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते तीन राजकीयदृष्ट्या ती तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडत असते चार खात्याच्या अकार्यक्षमतेबाबत थेट नोकरशाहीला जबाबदार न धरता त्या खात्याच्या मंत्र्याला जबाबदार धरले जाते व नोकरशाहीला अनामिक ठेवले जाते विद्यार्थ्यांनो आज आपण नोकरशाही या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला Thank you.